नमस्कार मंडळी, खिलारी शेतकरी शाने यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या चित्रीकरणमध्ये आपण बघत आहोत श्री संत दामाजी पंत नगरी मंगळवेढा शिवार। हे आहे शिवार ज्वारीचं। तर महाराष्ट्रातून धान्याचं कोठार म्हणजे ज्वारीचं कोठार जे म्हणून ओळखलं जातं ते हा मंगळवेढा। तर मंडळी, यावर्षी निसर्गाने सुद्धा साथ दिलेली आहे या मंगळवेढा नगरीला, आणि या निसर्गाच्या साथीतून आपल्याला ही हिरवळ बघायला मिळते। आणि ही हिरवळ माणसांना जगवण्यासाठी आणि ह्या मंगळवेढा नगरीमध्ये असणाऱ्या किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या पशूंना जगण्यासाठी हा चारा आहे, आणि हा चारा खूप महत्त्वाचा आहे। तर चकाकी येण्यासाठी म्हणा किंवा पचनशक्ती चांगली राहण्यासाठी म्हणा, पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा कलर मेंटेन राहण्यासाठी म्हणा, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी हा चारा खूप फायद्याचा आहे। तर हा चारा म्हणजे ज्वारीचा कडबा। तर आता सध्या मी सकाळी या मंगळवेढा शिवारामध्ये एक नजर टाकली तर त्यावेळेला एक गोष्ट समजून आली, जर निसर्गाने साथ दिली नसती तर हा एवढा मोठा शिवार हिरवळ आपल्याला बघायला मिळाली नसती। तर मंडळी, या भागात किंवा या मंगळवेढा भागात आल्यानंतर, तर हा भाग आहे मंगळवेढा ते बोराळे हा रस्ता, तर इथं आल्यानंतर असं वाटतं की खरंच एक भलीमोठी नोकरी असू द्या किंवा शहरात फ्लॅट असू द्या किंवा गर्दीच्या युगातले जे जगणं असू द्या, ते जगणं सोडून एकांतात या शिवारात येऊन राहावं असं वाटतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपलं आयुष्य वाढवं असं वाटतं। तर तुम्हीसुद्धा एक वेळ अनुभव घेऊन बघा, ज्यांना खरंच भरपूर काही आहे, पैसा आहे, घरदार आहे किंवा मनुष्यबळ आहे, तर अशा मंडळींनी या भागात जर जमीन भेटली करण्यासाठी म्हणा किंवा विकत म्हणा किंवा राहण्यासाठी म्हणा, म्हणजे तुमचं वास्तव इथं संपूर्ण पूर्ण करण्यासाठी, तर बिंदास्तपणे तुम्ही या मंगळवेढा शिवारला भेट देऊन तुमची आयडिया चालू करू शकता। आणि या ठिकाणी निसर्ग प्रत्येक वेळेला साथ देत असतो। तुम्ही वर्षभर तुमच्या पाण्याने पिकवलेला चारा आणि या भागातला चारा यात जमीन अस्मानचा फरक आहे। तर हा चारा शेवटी प्रत्येक जण पाठीमागं लागतो या चाऱ्याच्या कडबेच्या, तर त्यावेळेला कमी पडतो। मात्र ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला लक्ष देऊन हा चारा साठवून ठेवता कडबा, तर खूप फायद्याचा ठरतो। तर यावर्षी ज्या भागात पाऊसकाळ नाही त्या भागातील लोकांना एक विनंती आहे की होता होईल तेवढं लवकरात लवकर काढणीच्या वेळेला जर बातमी तुम्हाला पोच झाली तर या ठिकाणी येऊन जावा। धन्यवाद।